ते दोघं कुठल्याही परिस्थितीत जवळ येणार नाहीत. मी त्यांना जवळ येऊ देणार नाही. आज आपली मधुचंद्राची रात्र आहे. अर्जुन, अर्जुन. अरे रामना. अर्जुन उठ आता. अरे असं काय करते, आपली फर्स्ट नाईट आहे ना. अर्जुन उठ आणि चहा पी. चहा नाही, आज दूध देतात. काय बडबडतोय झोपेत? काय नाही, ते स्वप्न बघत होत. कसलं स्वप्न? तुला नाही कळणार का? तुला कळलं असत तर माझं स्वप्न येवाना पूर्ण झालं असत. अजूनही झोपेत आहेस का? अर्जुन उठ आता, 9 वाजलेत. 9 वाजले? चल चल निघाला हवं, मला अर्जंट काम आहे. काय, कसलं काम? अगं ते जाऊ दे, सांगेन नंतर तुला. फक्त एवढं लक्षात ठेव, संध्याकाळी आपल्याला एका ठिकाणी जायचंय. मी बाप्पाला खूप मानते, त्याच्या आशीर्वादाशिवाय काहीच होऊ शकत नाही असं मला वाटतं. आमची आर्या सुद्धा बाप्पाला खूप मानते. कोण आर्या? विश्वाची बहीण, माझी भाची. अच्छा, म्हणजे ती फोटोतली? कुठे असते ती? तिच्या घरी. मला तिला भेटायला खूप आवडेल. येणार आहे का ती इतक्यात? ती काय वेळ झाली स्वयंपाक घरात यायची? होतीस कुठे? माहिती, ते झालं काय की आज मला आणि अर्जुनला उशिराच जाग आली. एवढ्या उशिरापर्यंत झोपणं बरं नव्हे. ते काय ना की काल झोपायला उशीर झाला थोडा. का झोपायला एवढा उशीर का झाला? नाही, म्हणजे आम्ही दोघं काल गप्पा मारत बसलो होतो. आर्या, गैरसमज करून घेऊ नकोस, पण मला तुला काही विचारायचंय. तू आणि अर्जुन तसे जवळ आला नाही आहात ना जसे लग्नानंतर नवरा बायको जवळ येतात. तिला यातलं काही कळतच नाही. मी प्रयत्न केला खूपदा समजावून सांगण्याचा, पण अरे हीच तर आयडिया असते मुलींची, येडा पण खेप येडा खाणे का. यांना कळत असतं रे सगळं, पण आम्हाला काही कळतच नाही असं ते दाखवतात. हा, आपण पीछे हटणे का नाही? अगं लग्नानंतर तुमच्या हातून सत्यनारायणाची पूजा होणं आवश्यक आहे. लग्नानंतरची ही पूजा खूप महत्वाची असते. जोपर्यंत ही पूजा होत नाही तोपर्यंत तुम्ही दोघं एकत्र येऊ शकत नाही. अजिबात नाही, आज तुमची फर्स्ट नाईट साजरी होणार, तयारी तर माझ्याकडे राहिलं. तुला अर्जुनला स्वतःपासून दूर ठेवावं लागेल, कारण जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा ते एकमेकांपासून फार काळ दूर नाही राहू शकत. मनावरचा तोल सुटतो. म्हणून मी तुला सांगते, आजपासून अर्जुन निशिकांत बरोबर झोपेल आणि तू माझ्या खोलीत येऊन झोप. बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी. साडी. आपलं एकमेकांवर प्रेम की नाही मग त्या प्रेमात आपण काहीच करत नाही ना? असं कसं काही नाही करत, आपण एकमेकांना समजून घेतो, एकमेकांची काळजी करतो, हेच तर प्रेम आहे की नाही? हो हे सगळं तर आहेच, पण आता पण काय आपण ते करत नाही. अर्जुन शी, तू ना माझ्याशी बोलू नको. अरे 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 अगं थांब, माझं ऐकून तर घे. म्हणजे कसं आहे, लग्नानंतर हे सगळ्यांना करावं लागतं, सगळे करतात, पण मला नाही करायचं. अगं पण का? म्हणजे अर्जुन, मला जर माहिती असत ना की तू हे सगळं दाखवण्याकरता मला इथे आणलंयस तर मी अजिबात आले नसते. भेळ खाऊया, मी घेऊन येतो. मला नकोय. अगं चांगली असते इथली, खाऊन तर बघ एकदा, मस्त असते एकदम. म्हणतो ना, प्लीज खाऊया. ठीक. आलोच. लवकर ये. ए कोण? सॉरी.